पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पुलावर तुळई वसुली जाणारे या कामामुळे शनिवारी रात्री 11 ते रविवारी सकाळी 6 आणि रविवारी रात्री 11 ते सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील कोपरी पुलावरील वाहतूक बंद केली जाणार आहे। येथील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळेत पर्यायी मार्गावर कोंडीची शक्यता वर्तवली जाते। पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पुलाच्या निर्माणाचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे। यातील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालं असून मुख्य पुलाच्या म्हणजे दुसऱ्या टप्प्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे। या कामाचा एक भाग म्हणून शनिवारपासून सोमवारपर्यंत रात्री आणि सकाळच्या वेळेत या मार्गावर तुळई बसवली जाणार आहे, त्यामुळे ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी मार्गिका बंद ठेवली जाणार असून येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे। शनिवारी रात्री 11 ते रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत आणि रविवारी रात्री 11 ते सोमवारी सकाळी 6 पर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील। कोपरी ब्रिजवरील दुसऱ्या टप्प्याचं काम आज सध्या सुरू करत आहेत। आज आणि उद्या रात्री 23 ते 6 वाजेपर्यंत आपण नाशिकवरून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे त्या रस्त्यावरून बंद केलेली आहे। ती वाहतूक खारेगाव टोलनाका या मार्गे नवी मुंबई मार्गे ऐरोले मार्गे जाईल, आणि जशी जी घोडबदवरून येणारी वाहतूक आहे ती कापावाडी सर्कलवरून वळवून ती खारेगाव टोलनाक्यामार्गे जाईल। त्यासोबत जी छोटी वाहनं आहेत त्यांना आपण जो कट आहे आपल्या तिथून बाजूला परमिशन त्यांना दिलेली आहे। एमआरडीच्या लोकांनी त्यांनी सगळं साहित्य वगैरे आणलेलं आहे। आमचा जो बंदोबस्त आहे यात्रेचा बंदोबस्त तोही आम्ही लावलेला आहे, आणि आज आणि उद्या तिथं ही वाहतूक बंद राहील।